काय सांगा सर, कर्मचारी आता हजर झालेले आहे दिनांक। नमस्कार, मी एलडीचा वाहतूक निरीक्षक आरामो दादा क्रमांक 2। दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कर्मचारी हळूहळू कर्तव्य रुजू होत आहेत। दिनांक 7/11/22 पासून आज दिनांक 17 एप्रिल 2022 पर्यंत जवळपास 70 चालक व जवळपास 75 वाहक कर्तव्यावर रुजू झालेले आहेत। आणि सदर कर्मचारी कर्तव्यावर परत रुजू झाल्यामुळे विविध मार्गावर आम्ही राप बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। जसे नाशिक, जळगाव, धुळे, भुसावळ, पुणे, ग्रामीण भागात राजूर, पैठण, सिल्लोड या मार्गावर राप बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। सदर मार्गावर प्रवासी प्रतिसाद जवळपास 70% प्रतिसाद सदर वाहनांना आहे। तसेच येत्या 22 तारखेपर्यंत जवळपास संपूर्ण कर्मचारी परत येतील अशी आशा आम्ही इथं बाळगतो। व तसेच सर्व कर्मचारी जेव्हा संपूर्ण कर्मचारी जेव्हा कर्तव्यावर होतील तेव्हा अजून राप बसेस विविध मार्गावर वाढण्यात येतील, जेणेकरून सर्व प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा। निश्चितच सर, पण ऐकू, आता सध्याच्या घडीला कर्मचारी आणि कर्मचाऱ्याची प्रोसिजर काय घेण्याची, जे कर्मचारी रुजू होणार त्याची प्रोसिजर कशी? जे कर्मचारीवर काहीच कारवाई झालेली नाही असे कर्मचारी सद्यस्थितीत कर्तव्यावर रुजू होत आहेत। फक्त आमचे जे राप जे डॉक्टर आहेत, वैद्यकीय अधिकारी यांचे मानसेवी अधिकाऱ्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र, सदर कर्मचारी कर्तव्यावर फिट आहे म्हणून असं प्रमाणपत्र व सदर चालक किंवा वाहकाचा जो परवाना असतो, आरटीओने दिलेला जो परवाना असतो तो नूतनीकरण आहे का नाही तेवढा परवाना चेक करून तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेत आहे। व ज्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्या त्यांना 22 तारखेपर्यंत अपील करण्याची जी हे दिले आहेत कोर्टाने आदेश, त्यांना पण 22 तारखेपर्यंत अपील करून कर्तव्यावर रुजू करून घेण्यात येईल। सात आता सध्याच्या घडीला किती गाड्या सुटतात? 22 रोजी या आगारातून 77 गाड्या या मार्ग विविध मार्ग सुटण्यात आल्या आहेत। त्यापैकी 28 ते 30 गाड्या खुलताबाद मार्गावर प्रवासी मागण्यानुसार सोडण्यात आलेल्या आहेत। जवळपास कालचं दिनांक 16/4/22 जवळपास 12 लाख उत्पन्न या आगारात झालेलं आहे। पण सर काय सांगायला, कुठेतरी ग्रामीण भागातील जो आपला प्रवासी हक्काचा तो कुठेतरी एसटीच्या एका आशेने पाहत आहे, कधीतरी गावामध्ये बस येईल, पण अद्याप 60% कर्मचारी हजर होऊनही बस गावापर्यंत पोहोचलेली नाहीये, मेन रोडने चालू आहे। सध्या कर्मचारी जसे जसे रुजू होत आहे तसं राप महामंडळाचे हे नियोजन आहे की पहिले लांब पल्ल्यावर तसं नंतर ग्रामीण भागात कर्मचारी रुजू झाल्यानंतर गाड्या सुरू करण्यात येतील। निश्चितच ग्रामीण मार्गावर पण सदर 22 तारखेनंतर संपूर्ण गाड्या चालू करण्यात येईल, जेणेकरून प्रवासी प्रतिसाद मिळेल। किती आहे म्हणजे किती लाख?